हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बॉम्बे हायकोर्ट भरती 2024 यासाठी आपण टॉप स्कोरिंग टॉपिक्स बघणार आहोत. आणि हे टॉपिक्स मी कुठून शोधले? प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस केल्यानंतर. ओके, चॅनलवर ऑलरेडी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मी सॉल्व करून दिले, तुम्हाला ॲनालिसिस करून दिले. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ठीक आहे. आतापर्यंत कोणकोणते दिले? एक आहे 26 फेब 2023 जी बॉम्बे हायकोर्टाची एक्झाम झाली होती क्लर्क पदासाठी, तो पेपर तुम्हाला मी सोडून दिला माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्यानंतर 12 जान 2020 हा पण पेपर मी माझ्या चॅनलवर मी सॉल्व करून दिला तुम्हाला. सोबतच मित्रांनो, आणखी एक पेपर आहे माझ्याकडं 12 नोव्हेंबर 2019 हा पण पेपर मी तुम्हाला सॉल्व करून देतो, ठीक आहे. चला, ही जी आहे मित्रांनो, ही ॲड होती 2019 ॲड होती, पा 2019 ॲड होती आणि पेपर झाला 2020. आणि हे 2012 जो सध्या सॉल्व करून द्यायचा आहे माझ्याकडे आहे व्हिडिओ, यायचा 1-2 दिवसामध्ये येऊन जाईल. आणि हो जो 2019 पेपर आहे ते हे आहे औरंगाबाद खंडपीठ. ठीक आहे. मुंबई उच्च न्यायालय, जसं आपला नागपूर खंडपीठचा पेपर जसा होते तसंच औरंगाबाद खंडपीठाचा पेपर झाला होता 2019, तो पेपर मी इथे ॲनालिसिस करून देणार 1-2 दिवसामध्ये. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये काय तर टॉप स्कोरिंग टॉपिक्स, असे टॉपिक जे प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेले आहे. ओके, चल सर्वप्रथम मित्रांनो रिझनिंगमध्ये कोणकोणत्या घटकांवर प्रश्न विचारले ते बघू. अक्षरमालिका याच्यावर प्रश्न मला दिसले, अंकमालिका पण याच्यावर प्रश्न दिसले, अक्षरंक मिक्स मालिका याच्यावर प्रश्न दिसले होते, सांकेतिक भाषा किंवा कोडिंग डिकोडिंग याच्यावर प्रश्न आहे, समान संबंध त्यालाच आपण ॲनॉलॉजी किंवा सिमिलरिटी याच्यावर आहे प्रश्न, वर्गीकरण डिफरन्सेस ऑड मॅन आउट क्लासिफिकेशन याच्यावर प्रश्न आहे, आणि त्यानंतर दिशा किंवा डायरेक्शन्स, नातेसंबंध किंवा ब्लड रिलेशन, घड्याळ म्हणजे क्लॉक, दिनदर्शिका किंवा कॅलेंडर, विधान व निष्कर्ष किंवा स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन, आकृत्यांची मालिका त्याला आपण फिगर सिरीज किंवा इमेज सिरीज म्हणतो, माहितीचा पुरेसापणा याच्यावर प्रश्न असले. ठीक आहे, मला याच्यावर तर याच्यावर प्रॉपरली प्रश्न पूर्णपणे दिसले नाही, पण ठीक आहे, एक मी टाकून देत आहे. जवळपास प्रश्न याच्यावरला विचारला होता. ओके, याच्या जवळपास प्रश्न विचारला, प्रॉपरली माहितीचा पुरेसापणावर प्रश्न विचारला दिसला नाही. ओके, या व्यतिरिक्त आणखी काय काय विचारलं तर तेच ते वर्गमूळ, ठीक आहे, वर्गमूळ विचारलं, गुणाकार भागाकार बेरीज वजा बाकी याच्यावर प्रश्न आले होते, ते गणितामध्ये येते ना ते, ठीक आहे. ओके, आणखी काय काय मला आठवते फक्त. रिझनिंगनंतर मॅथमध्ये कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारले, कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले होते ते पाहतो. मागील तीन प्रश्न पत्रिकांचं ॲनालिसिस केल्यानंतर हा डाटा तुमच्यासमोर आलेला आहे. ओके, संख्या पद्धती किंवा नंबर सिरीज, शेकडेवारी याच्यावर प्रश्न होते, सरळ व्याज किंवा सिम्पल इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट, काळव काम टाईम अँड वर्क, वेगवेगळं अंतर टाईम स्पीड अँड डिस्टन्स, रेल्वे, नळ व टाकी, बोट व प्रवाह. मित्रांनो, याच्यावर प्रश्न दिसला नाही तरी पण टाकला. का टाकला? कारण की नळ व टाकीवर प्रश्न होता म्हणून, ठीक आहे. जर नळ व टाकीवर प्रश्न असेल तर निश्चितच बोट व प्रवाह प्रश्न येण्याची शक्यता राहू शकते, म्हणून ते टाकला मी. ओके, सरासरी किंवा ॲव्हरेज, गुणोत्तर व प्रमाण, नफा व तोटा, सूट व कमिशन त्याला आपण डिस्काउंट म्हणतो, वय, मिक्सचर ॲलिगेशन, डाटा इन्वेशन, ठीक आहे, डी आय. याच्यावर मला प्रॉपरली प्रश्न दिसला नाही, परंतु मी टाकला कारण की जवळपास त्याच्या जाणारे प्रश्न, परंतु बघा याच्यावरचा प्रश्न दिसला नाही, परंतु यावर आधारित अदर सब्जेक्ट अदर टॉपिकवर मला प्रश्न दिसले होते, ठीक आहे. आणि मित्रांनो तसं ठीक आहे, आणखी कशावर प्रश्न नाही दिसला, हे चक्रवाढ व्याज नाही दिसला. ओके, नाही दिसला, परंतु यासाठी टाकलंय, यासाठी टाकते. बघा, 1-2 टॉपिक मी यासाठी टाकले, यामागचं कारण की त्याच्या जवळच्या टॉपिकवर प्रश्न विचारला होता, का सरळ व्याजावर प्रश्न विचारला म्हणून शक्यता आहे याच्यावर विचारण्याची. ओके, नळ व टाकीवर प्रश्न विचारला म्हणून शक्यता आहे याच्यावर विचारण्याची. आणखी मित्रांनो, संख्या पद्धतीमध्ये कशावर विचारलं, प्लस मायनस
प्लस मायनस भागाकार आणि गुणाकार याच्यावर प्रश्न होता. याच्यावर वर्गमूळवर एक प्रश्न कन्फर्म होता. ठीक आहे, तिन्ही पण पेपर मला पेपरमध्ये मला वर्गमूळ यावर प्रश्न दिसला. ओके, फ्रॅक्शन त्याला आपण फ्रॅक्शनला काय म्हणतो मराठीमध्ये, दशांश पूर्णांक, त्याच्यावर पण प्रश्न होता. जी केमध्ये क्वेश्चन कशावर, करंट अफेअर्स, नॅशनल अँड इंटरनॅशनल, ज्योग्राफी अँड ज्योग्राफी, भारत आणि महाराष्ट्र, हिस्ट्री इंडियन वर्ल्ड, पॉलिटी इंडियन पॉलिटी, इकॉनॉमिक्सचा प्रश्न होता, सायन्स होता, एन्व्हायरमेंट पर्यावरण बाबत जे इश्यू आहे त्याच्यावर प्रश्न होता, आणि जे पर्यावरण जे इश्यू आहे मित्रांनो ते करंटशी रिलेटेड प्रश्न होता. ओके, प्रश्न होते. नेक्स्ट व्होकॅब, इंग्लिशमध्ये, इंग्लिशमध्ये कशा कशावर, व्होकॅबवर, इंग्लिश ग्रामरवर आणि कॉम्प्रिहेन्शनवर. मित्रांनो हे जे आहे याच्यावर मला प्रश्न दिसला नाही, ठीक आहे दिसला नाही, परंतु का टाकलं, कारण की टी सी एस आणि आय बी पी एस सध्या ज्या ज्या एक्झाम घेत आहे त्या प्रत्येक एक्झाममध्ये कॉम्प्रिहेन्शनवर प्रश्न विचारत आहेत. ओके, परंतु या एक्झाममध्ये मला इथे दिसला नाही, फक्त परंतु करा बरं, परंतु करा, तयारी करा. बघा ज्या ज्या शक्यता माझ्यासमोर येत आहेत त्या त्या शक्यता मी तुमच्यासमोर सांगत आहो आणि त्या तुम्हाला फेस कराव्या लागेल. ठीक आहे, कोणकोण काय काय मग सिनॉनिम्स अँटोनिम्स होत आहे, आयडियम्स अँड फ्रेजेस होता, वन वर्ड सब्स्टिट्यूशन प्रश्न होते, ॲक्टिव पॅसिव, डायरेक्ट इंडायरेक्ट प्रश्न होता, सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन याच्यावर प्रश्न होता, कोणकोणते ते नाही का ते कंपाऊंड सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, त्यानंतर कॉम्प्लेक्स मिश्रवाक्य सेंटेन्स आणि सिम्पल सेंटेन्स. ठीक आहे, सिम्पल सेंटेन्स वगैरे याच्यावर प्रश्न होता. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं मित्रांनो करा, प्रेपोजिशन हे चॅप्टर चांगलं करा, फ्रेझल वर्ब नाही का, प्रेपोजिशन आणि ते फ्रेझल नाही का, ते प्रेपोजिशन आणि प्रेपोजिशनचे फ्रेज नाही का ते चांगलं पक्क करा तुम्ही. ओके, त्यानंतर मराठीमध्ये कशा कशावर प्रश्न आले ते सांगतो. बघ, शब्दसंग्रह, व्याकरण याच्यावर आले, उतारे दिसले नाही, परंतु एखादी प्रश्न येऊ शकतो, परंतु शक्यता तशी कमी आहे. इंग्लिशमध्ये येऊ शकते कारण की 20 प्रश्न विचारत आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये, याच्यामध्ये कमी 10 विचारत आहे मराठीमध्ये. ओके, शब्दसंग्रहामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी आणि वाक्प्रचार व म्हणी याच्यावर भर द्या. व्याकरणामध्ये काय तर काळ काम सॉरी काळ रिकामी जागा, शब्दांचा योग्य वापर, साधे वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्रवाक्य. बघा हे जे आहे मित्रांनो, हे जे आहे दिसत आहे तुम्हाला साधे वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्रवाक्य, मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये पण विचारलं. ओके, चला रिकामी जागा भरामध्ये काय तर तुमचं ग्रामरवरच प्रश्न, हा ग्रामरवरच हे तुमचं असणार आहे, पूर्ण पार्ट ऑफ स्पीचवर असणार आहे. ओके, काळ याच्यावर प्रश्न विचारते मराठीमध्ये पण इंग्लिशमध्ये पण, नाही इंग्लिश नाही दिसला, मराठीमध्ये दिसला, साधा भूतकाळ वगैरे, फ्युचर टेन्सवर वगैरे प्रश्न येत आहे. ओके, आणखी महत्त्वाचं एक पंक्च्युएशन नावाचं, विरामचिन्हे नावाचं एक चॅप्टर असते, विरामचिन्हे यावर मला प्रश्न दिसले प्रिव्हियस इयरमध्ये. ओके, इंग्लिशमध्ये नाही दिसले वाटलेस, मराठीत दिसले. नेक्स्ट कम्प्युटर, कम्प्युटरवर एवढ्या घटकांवर मला प्रश्न दिसले, कोणकोणते, फंडामेंटल ऑफ कम्प्युटर, द हार्डवेअर ऑफ कम्प्युटर, ऑपरेटिंग सिस्टीम, MS Word, MS Window, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, पॉवर पॉईंट, एक्सल आणि इंटरनेट युसेज, इंटरनेटचा वापर. ओके, काय काय तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहीत असेल, मायक्रोसॉफ्ट वर्ड, MS Window, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, एक मिनट एक हो पा वर्ड, MS Window आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस, पॉवर पॉईंट, हे चार गोष्टी तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना माहीत असेलच. सोबतच ऑपरेटिंग सिस्टीम OS म्हणतो आपण त्याला, याच्यावर प्रश्न होता. फंडामेंटल ऑफ कम्प्युटर आणि हार्डवेअर ऑफ कम्प्युटर, ठीक आहे, पॉवर पॉईंट झालं, एक्सेल, ह्या पाचही गोष्टी तुम्हाला माहिती असेल ना बऱ्यापैकी, फक्त एवढंच खरं का, एक्झामच्या दृष्टीने माहीत नसेल तर त्या तुम्हाला स्टडी करावं लागेल. एक तर यूट्यूबवर सर्च करू करू स्टडी करा किंवा मग एखादी पुस्तक घ्या SSCचं. ओके, मी काय स्टडी केला होता, माझ्याकडे ते पुस्तक आता मला दिसत नाही ते, परंतु मी ठेवलं होतं पुस्तक ते, जे आपला कम्प्युटरचा पेपर असतो ना, 12वीनंतर कम्प्युटर केलं असेल तुम्ही, तेच पुस्तक होतं माझ्याकडे, इंग्लिशमधून पण होतं आणि मराठीमधून पण होतं, मी जमन त्या भाषेमध्ये स्टडी करायचो, मोस्टली मराठीमधून करायचो. ओके, चल मला ते आता दिसत नाही, दिसलं तर मी तुम्हाला दाखवून देईन एखाद्या वेळेस. ठीक आहे,
ते पुस्तक माझ्याकडे होतं, मी त्याच पुस्तकातून करायचो. ओके, कारण हे जे पॉईंट आहे ना, हे जे पॉईंट आहे ना, हे सगळे पॉईंट मला त्या पुस्तकात दिसले होते. हे सगळे म्हणण्यापेक्षा एक्झाममध्ये जे जे ज्या ज्या याच्यावर प्रश्न विचारते ते पॉईंट त्या प्रत्येकच पुस्तकात असते. ओके, एवढ्या पॉईंटवर तुम्ही फोकस करा आणि स्टडी करा. थँक्यू. आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी निश्चितच लाईक करा. थँक्यू.